नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। स्वाध्याय लिखित उत्तरांसह इयत्ता 8वी, विषय इतिहास व नागरिकशास्त्र, पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोध। चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। सुरुवातीला वरच्या साईडला पहा, पर्याय दिलेत। एक, रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश यांनी केली, स्वामी विवेकानंद यांनी। दोन, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना डॅश यांनी केली, सर सय्यद अहमद खान यांनी। तीन, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश यांनी केली, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा पहा, किती सुंदर प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। चला आता एकेकांनी पाहूया। सुरुवातीला समाज सुधारकांचे नाव, संस्था, वृत्तपत्र किंवा पुस्तक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची कार्य। पहिलं, राजाराम मोहन रॉय, स्थापन केलेली संस्था ब्राह्मो समाज, त्यांचं वृत्तपत्र आहे संवाद कौमुदी। छोटे प्रश्न लक्षात ठेवायचे तर मित्रांनो, NNMS सारख्या परीक्षांमधून हे प्रश्न आपणास विचारले जातात। एक, कर्मकांडास विरोध करणे। दोन, उच्च नीच असा भेदभाव पाळण्यास विरोध। तीन, सतीप्रथा, बालविवाह व पडदा पद्धती यांना विरोध। आणि चार, विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांना पाठिंबा दिला। दोन, स्वामी दयानंद सरस्वती, स्थापन केलेली संस्था आर्य समाज, पुस्तक सत्यार्थ प्रकाश, संस्थेची कार्य एक, जातीभेद पाळायचे नाहीत। दोन, स्त्री पुरुष समानता। तीन, शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्थांची स्थापना केली। चार, वैदिक धर्माचा प्रसार केला। पाच, वेदांकडे परत चला हे संस्थेचे ब्रीद वाक्य होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्पीडप्रमाणे आपण पॉज करून किंवा स्क्रीनशॉटच्या माध्यमातून लिहू शकतो। महात्मा फुले, स्थापन केलेली संस्था सत्यशोधक समाज, पुस्तक आहे त्यांचं गुलाम गिर। कार्य एक, समतेच्या आधारावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला। दोन, स्पृश्य अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला। तीन, बहुजन समाजाच्या शिक्षणाचा व स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला। चार, अनेक ग्रंथाद्वारे समाज प्रबोधन केले। पाच, स्त्री पुरुष अथवा माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी टीका केली। सहा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। पहिलं, भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या। एक, भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले, त्यामुळेच नवे विचार, नवी कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला। दोन, पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे पश्चिमेकडील पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली। तीन, स्वातंत्र्य समानता न्याय मानवता लोकशाही इत्यादी मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा असे नवसुशिक्षित मध्यम वर्गाला वाटू लागले। चार, समाजातील अंधश्रद्धा जातीभेद रूढी परंपरा आदी दोष नष्ट झाले पाहिजेत
याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच भारतात 19व्या शतकात आणि 20व्या शतकात सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. 2. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. 1. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती झाली पाहिजे असा महात्मा फुले यांचा आग्रह होता. 2. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले. 3. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. 4. विधवा स्त्रियांचे केशवपन म्हणजे संपूर्ण केस काढून टाकण्याची क्रूर चाल त्या काळात अस्तित्वात होती. या रूढीला विरोध करण्यासाठीच महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. रामकृष्ण मिशन. 1. हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. 2. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये या संस्थेची स्थापना केली. 3. ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी व दीनदुबळे यांच्यावर औषधोपचार करणे ही सामाजिक कामे आजही करीत आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, किती महत्त्वाचं आहे. 4. स्थापनेपासूनच ही संस्था लोकांची आध्यात्मिक उन्नती करण्याचे काम करीत आहे. 2. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री विषयक सुधारणा. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्री विषयक सुधारणेचे कार्य केले. 1. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. 2. समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला, निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले. 3. महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली. 4. स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढींविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि हिंदीच्या पाठांचे स्वाध्याय आम्ही बनवले आहेत. या सर्वांच्या लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. त्यांचा पण आपण अवश्य लाभ घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. इयत्ता 10वीपर्यंतच्या पाठांसाठी आम्ही आपणास नेहमी मदत करत राहू. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. धन्यवाद. नमस्ते.